हॅलो फ्रेंड्स आय एम मिस्टर रवींद्र भालेराव अँड आय वेलकम यू टू माय चॅनल दॅट इज इंग्लिश फॉर लर्नर्स डिअर स्टुडंट्स इन टुडे व्हिडिओ वी शल डिस्कस वन ऑफ द इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल टॉपिक्स अँड दॅट इज प्रेझेंट पार्टिसिपल्स वॉट आर प्रेझेंट पार्टिसिपल्स अँड पास्ट पार्टिसिपल्स हाऊ डू वी यूज इट तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे ग्रामरमध्ये तुम्हाला बरेचसे अनेक टॉपिक्स आहेत जेंजि वॉइस डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच टेन्सेस ऑल सो मेनी टॉपिक्स आर दॅट पण त्यांच्यामध्येही प्रेझेंट पार्टिसिपल्स हा एक टॉपिक आहे कदाचित तुम्हाला हा टॉपिक थोडासा वेगळा वाटत असेल कधी नाव ऐकलं नाही असं देखील वाटत असेल बट यावरती हामखास क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो आता ते क्वेश्चन कसे विचारले जातात त्याचे ॲन्सर्स कशाप्रकारे लिहायचे असतात ऑल दिस थिंग्स वी शाल डिस्कस इन दिस व्हिडिओ परंतु तुम्हाल तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघावा लागणार आहे कारण आपण एंडिंगला तुम्हाला याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स आणि त्याची ॲन्सरशी कुठे आहे देणार आहे ते तुम्ही चेक करून घेऊ शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण बघूया की प्रेझेंट पार्टिसिपल्सवरती क्वेश्चन्स एक्झाममध्ये कसे विचारले जातात मग त्यानंतर तुम्हाला मी एक्सप्लेन केले की प्रेझेंट पार्टिसिपल आहे काय ठीक आहे प्रेझेंट पार्टिसिपल्सवरती क्वेश्चन तुम्हाला या प्रकारे विचारला जाऊ शकतो यू विल बी गिव्हन दिस टाईप ऑफ सेंटेंस एखादं वाक्य दिलेलं असेल फॉर एक्झाम्पल द लंगूळ वॉज फोर्स टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ आता हे सेंटेन्स दिलेलं आहे आणि सेंटेन्सवरती काय सांगितलेलं आहे अंडरलाईन द पार्टिसिपल्स अँड राईट व्हॉट काइंड ऑफ पार्टिसिप दे आर दिलेल्या वाक्यामध्ये पार्टिसिपल्सला अंडरलाईन करा आणि त्या वॉट काइंड म्हणजे कोणत्या प्रकारचं ते पार्टिसिपल आहे ते लिहायचं आहे हे त्या पार्टिसिपलचे प्रकार पण असणार आहेत आता हे पार्टिसिपल म्हणजे काय तेच आपल्याला माहिती नाही तुम्हाला सांगणारच आहे पण थोडंसं धीर धरा आणखीन कशा प्रकारे क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन विचारला जाईल फॉर एक्झाम्पल जे दिलेलं आहे हर लाईफ इन द युनिव्हर्सिटी वॉज डॅश डॅश एक्सपिरियन्स मग तुम्हाला वर्ड्स दिलेले असतात ते पार्टिसिपल्सवरतीच आहेत आता ही या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन आहे म्हणजे वन पॉईंट टू जे इंग्लिश ए टेन स्टँडर्डचं इंग्लिश लोअर लेवलचं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये वन पॉईंट टू हा लेसन आहे अँड एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड त्याच्यावरती पेज नंबर सिक्स्टीनवरती या पार्टिसिपलवरती एक सेपरेट क्वेश्चन आहे तो या प्रकारे आहे नाओ फाईंड आउट द आय एन जी फॉर्म्स फ्रॉम दी स्टोरी अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोइंग टेबल तुम्हाला टेबल दिलेलं आहे आणि त्या टेबलमध्ये तुमच्या त्या लेसनमधील जे पार्टिसिपल्स आहेत आय एन जी ते कंटिन्युस टेन्समधील आणि ॲडजेक्टिव्ह म्हणून ते तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत आता इस या प्रकारचे क्वेश्चन विचारले जाणार आहेत तर ग्रामरमध्ये बऱ्याच काय वेळा काय होतं आपण वी आर नॉट लर्निंग ग्रामर फॉर स्पीकिंग इंग्लिश इंग्लिश बोलण्यासाठी कधीच आपण ग्रामर शिकत नाही परंतु आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स मिळण्यासाठी आपण ग्रामर शिकतो आणि ते जर बरोबर आलं तर आपल्याला आउट ऑफ आप मार्क्स मिळतात थोडं देखील चुकलं तर आपले मार्क्स जाऊ शकतात त्यामुळे आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण ग्रामरचा अभ्यास करीत आहोत चला तर आपण सुरुवात करतोय की पार्टिसिपल म्हणजे काय मग या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सहजपणे देऊ शकाल ठीक आहे लेट स्टार्ट आता पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पास्ट पार्टिसिपल काय आहे ते आपण बघणार सुरुवातीला आपण बघूया प्रेझेंट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल बघण्यासाठी आय हॅव गिवन युअर सम एक्झाम्पल्स सम सेंटेन्सेस इथे मी काही वाक्ये दिलेली आहे तुम्ही बघू शकता मधू इज प्लेईंग नीट ऑब्झर्वेशन करा मधू खेळत आहे रघु वॉज प्लेईंग रघु खेळत होता दे विल बी प्लेईंग टुमॉरो ते उद्या खेळतील म्हणजे आता इथे जे वाक्य आहे त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर ते प्रत्येक वाक्याची एक कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे फर्स्ट सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे चालू काळामध्ये चालू वर्तमान काळ सेकंड सेंटेन्स पास्ट कंटिन्युअस अँड थर्ड वन इज फ्युचर कंटिन्युअस म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युअस एक चालू क्रिया दाखवलेली आहे मधू इज प्लेईंग मधू खेळत आहे आता हे कशावरून चालू क्रिया आहे ते सांगण्याचं खूप सोपे आपलं तुम्हाला टेन्स शिकलेले आहात की ते प्ले हे खेळ वर्ब आहे आणि त्या वर्बला आय एन जी लावलेलं असेल क्रियापदला जेव्हा आय एन जी लावलेलं असतं तेव्हा अशा प्रकारची क्रियापद हे कुठे यूज केले जातात चालू क्रिया दाखवण्यासाठी मग ते प्रेझेंट प्रेझेंट कंटिन्युअस असेल किंवा पास्ट कंटिन्युअस किंवा फ्युचर कंटिन्युअस मग पार्टिसिपंट म्हणजे काय हे तुमचा जो प्रश्न आहे ते म्हणजे क्रियापदाला जेव्हा आय एन जी लावलेलं ला असेल जसं प्लेला प्लेईंग लावलेलं ला असेल आणि चालू क्रिया दाखवलेलं असेल तेच झालं प्रेझेंट पार्टिसिपल क्लिअर होते दिलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाला आय एन जी लावून ते जर चालू क्रिया दाखवलेलं वाक्य असेल मग प्रेझेंटमध्ये असू शकतो किंवा पास्ट कंटिन्यू किंवा फ्युचर कंटिन्यू दॅट इज कॉल्ड प्रेझेंट पार्टिसिपल तर आपण या प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये आय एन जी लावलेले क्रियापद असतात आणि त्या त्या त्यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणू शकतो तुम्हाला खूप इझी आहे पण थांबा याच प्रेझेंट पार्टिसिपलचा आणखीन वेगळ्या प्रकारे देखील यूज केला जातो थोडक्यामध्ये काय समजलात की वर्बला आय एन जी लावलेलं असणार आहे कधी कधी काय होतं की प्रेझेंट पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्ह म्हणूनसुद्धा यूज होतो ॲडजेक्टिव्ह विशेषण ते कशा कर्ज एखादे आय हॅव अ ब्लॅक पेन ब्लॅक पेन ॲड्झेक्टिव्ह म्हणजे काय विशेषण विशेषण म्हणजे काय विशेष माहिती सांगणारा नाम किंवा सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण तर ब्लॅक पेन पेन कसा आहे ब्लॅक ह्या पेनबद्दल अधिक माहिती सांगतो ब्लॅक ब्लॅक हा काय झाला ऍड्झेक्टिव्ह झाला मग हे प्रेझेंट पार्टिसिपल हे ॲडझेक्टिव्ह म्हणून सुद्धा यूज होतो कारण तुम्हाला तिथे आपण बघितलं ना टेबलमध्ये कंटिन्युअस टेन्समध्ये आणि ॲडझेक्टिव्ह म्हणून प्रेझेंट पार्टिसिपल कोणतं आहे ते तुम्ही अंडरलाईन करा प्रेझेंट पार्टिसिपेट एवढं तर आपल्याला माहिती झालेलं आहे की क्रियापदल आय एन जी लावलेलं असतं पण काही वेळा ते क्रियापदल लावलेलं आय एन जी ते ॲडजेक्टिव्ह म्हणून देखील यूज होऊ शकतो त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे बघूया इथे काही मी एक्झाम्पल दिले बघा आय गॉट इन्टू अ मूव्हिंग बस आता इथे जे वाक्य आहे चालू क्रिया दाखवणारे टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स नाही आहे आय गॉट इन टू मी आतमध्ये चढलो अ मूव्हिंग बस चालत्या बसमध्ये आता मूव म्हणजे हालचाल करणे ही क्रियापद आहे पण त्याला आय एन जी लागले मुव्हिंग बस बस हे नाव आहे त्या बस कशी आहे मूव्हिंग म्हणजे सरकणारी पुढे जाणारी म्हणजे बसबद्दल अधिक माहिती हा मुव्हिंग शब्द सांगतो म्हणजे म्हणून हा क्रियापदाला आय एन जी लावला शब्द जो प्रेझेंट पार्टिसिपल आहे तो नावाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून तो काय म्हणून यूज केलेला आहे ॲज ए ॲडझेक्टिव्ह म्हणून त्याचा इथे यूज झालेला आहे ॲडझेक्टिव्ह कारण विशेष माहिती सांगतो ना नेक्स्ट सेंटेन्स शी हॅज अ सिंगिंग बर्ड तिच्याकडे एक सिंगिंग बर्ड आहे गाणारा पक्षी आहे बर्डबद्दल अधिक बर्ड कसा आहे सिंगिंग अधिक माहिती सांगितली सिंगिंग हा शब्द सिंगिंग म्हणजे गाणे वर्ब त्याला आय एन जे लावलेला आहे ला म्हणजे हा पार्टिसिपल ऍड्झेक्टिव्ह म्हणून ती यूज केला आहे दोन प्रकारे यूज केलेला प्र, पार्टिसिपल एक म्हणजे चालू क्रिया दाखवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट कंटिन्युस किंवा फ्युचर कंटिन्युअस आणि दुसरा कधी यूज होतो ॲज ए ॲड्झेक्टिव्ह म्हणून विशेषण म्हणून हे दोन्हीच गोष्टीमध्ये पार्टिसिपलचा यूज होतो थर्ड सेंटेन्स तपन इज रिडिंग अँड इंटरेस्टिंग स्टोरी तपन एक इंटरेस्टिंग स्टोरी वाचत आहे स्टोरी कशी इंटरेस्टिंग सो पार्टिसिपल आहे यूज्ड ॲज अ ॲड्झेक्टिव्ह वन मोर सेंटेन्स इट इज अ बर्निंग प्रॉब्लेम सिंपल सिंपल सेंटेन्स आहे म्हटलं बर्निंग प्रॉब्लेम कसं आहे बर्निंग ज्वलंत म्हणजे प्रॉब्लेमबद्दल अधिक माहिती देतो म्हणून हा काय शब्द झाला ॲडजेक्टिव्ह पण तो तो काय आहे पार्टिसिपल पार्टिसिपल यूज ॲज ए ॲडजेक्टिव्ह पार्टिसिपल इथे ॲडझेक्टिव्ह म्हणून यूज केला गेलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला या वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज केला पार्टिसिपल अंडरलाईन करा म्हटल्यानंतर तुम्ही काय अंडरलाईन करणार मुव्हिंग सिंगिंग राईट इंटरेस्टिंग कळलं बर्निंग स हे शब्द तुम्ही यूज करू शकता तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन तर दिलेलं आहे की मूव्हिंग सिंगिंग इंटरेस्टिंग बर्निंग हे शब्द बस बर्ड प्रॉब्लेम यांना या शब्दाविषयी अधिक माहिती सांगतात म्हणून वर्बल ॲडजेक्टिव्ह देखील म्हटलं जातं किंवा पार्टिसिपल्स यूज ॲज अ वर्बल आता नेक्स्ट आणखीन एक आहे की पास्ट पार्टिसिपल्सबद्दल देखील बऱ्याच वेळा विचारा आणखीन काही एक्झाम्पल दिलं प्रेझेंट पार्टिसिपल्सचे जे की तुम्हाला ॲड्झेक्टिव्ह म्हणून यूज केलेले आहेत फ्लोईंग वॉटर डान्सिंग डॉल डॉलबद्दल अधिक माहिती वॉटरबद्दल ग्रोईंग ट्रीज बार्किंग डॉग स्विमिंग पूल सो दीज आर द सम ऑफ दी मोर एक्झाम्पल्स इथे आपले तुम्हाला दिलेले आहेत तुम्हाला शेवटी आणखी एक तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट मी सांगणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला येणारी एक्झामला येणारे क्वेश्चन्स आणि त्याची ॲन्सरशीट आहे ते तुम्हाला दाखवतो पण हे तुम्हाला पार्टिसिपल हे तुम्हाला अगोदर क्लिअर करून घ्या आता आपण बघूया पास्ट पार्टिसिपल ॲज ॲडजेक्टिव्ह तर पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे क्रियापद आयएनजी एवढं आपल्याला समजलं तर पास्ट पार्टिसिपल क्रिया वर्ब तुम्हाला माहिती आहे जसं गो म्हणजे जाणे वर्ब वर्ब ची तीन फॉर्म असतात तीन रूप असतात गो वेंट मूळ मेन वर्ब त्याचा पास्टमध्ये वर्ब गो वेंट गॉन क्रियापदाचं तिसरं रूप त्याला दुसरा शब्द काय पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब कोणता गो वेंट गॉन गॉन आहे काय पास्ट पार्टिसिपल असा हा क्रियापदाची तिसरे रूप काही वेळा ॲडझेक्टिव्ह म्हणून सुद्धा यूज होतात पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय क्रियापदाचं व्ही थ्री तिसरे रूप गो वेंट गॉन सिंग सँग टेक टू टेकन प्ले प्लेड प्लेड अशा प्रकारची क्रियापदाची थर्ड रूप जे असतात ते पास्ट पार्टिसिपल ठीक आहे आणि त्यांचा यूज ॲडझेक्टिव्ह म्हणून सुद्धा यूज होतो आपण प्रेझेंट पार्टिसिपल्स ॲडजेक्टिव्ह म्हणून कसं यूज केलं बॉईलिंग वॉटर तसं पास्ट पार्टिसिप पार्टिसिपल्स ॲडझेक्टिव्ह म्हणून यूज कसं होतं तिथे एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता आता इथे बघा वी बॉट अँड इम्पोर्टेड टी व्ही आम्ही एक इम्पोर्टेड टी व्ही खरेदी केला बॉट इम्पोर्टेड इम्पोर्टेड इम्पोर्ट इम्पोर्टेड इम्पोर्टेड तिसरं रूप आहे क्रियापदाचं पण टी व्हीबद्दल अधिक माहिती देतो म्हणजे ह्या क्रियापदाचं तिसरं रूप आहे परंतु तो काय म्हणून इथे यूज केलेला आहे याला बोलतात पास पार्टिसिपल ॲज अ ॲडझेक्टिव्ह यूज ॲज अ पास पार्टिसिपल ॲज अ ॲडझेक्टिव्ह ऍडझेक्टिव्ह म्हणून ते याचा यूज झालाय इम्पोर्टेड टी व्ही स्वामी कलेक्टेड द स्कॅटर्ड बुक्स स्वामीने विखुरलेले स्कॅटर्ड स्कॅटर्ड हा पास पार्टिसिपल ऑफ वर्ब आहे तो काय म्हणून यूज केलाय ऍड्झेक्टिव्ह काय ऍडझेक्टिव्ह कारण तो बुकबद्दल अधिक माहिती सांगतोय ठीक आहे चोरगे सेल्स स्टोलन गुड गु। चोरगेने चोरलेली वस्तू विकतो गुड्स गुड्स म्हणजे वस्तू त्याच्याबद्दल अधिक माहिती कसल्या प्रकारचे गुड्स स्टोलन स्टोलन हा वर्ड काय तिसऱ्या फॉर्ममध्ये म्हणजे पास्ट पार्टिसिपल आहे वी सॅट ऑन अ फॉलन ट्री फॉल फॉल फॉलन फॉलन एक क्रियापद तिसरे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल तो ट्रीबद्दल अधिक माहिती देतो म्हणून हा काय झालं यूज ॲज ए ॲड्झेक्टिव्ह तो ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज सो इथे आपण प्रेझेंट पार्टिसिपल कशाप्रकारे कंटिन्युस टेन्समध्ये यूज केला जातो ॲज ए ॲडझेक्टिव्ह म्हणून कसा यूज केला जातो आणि पास्ट पार्टिसिपल ॲज अ ॲडझेक्टिव्ह म्हणून कसा यूज केला जातो ते आता आपण इथे बघितलं याच्याबद्दलच माहिती इम्पोर्टेड स्कॅटर्ड स्टोलन फॉलन हे सगळे शब्द टी व्ही बुक्स गुड्स या नामाविषयी अधिक माहिती देतात म्हणून याला आपण काय म्हणलेलं आहे ॲडझेक्टिवस म्हटलेलं आहे ठीक आहे पास्ट पार्टिसिपल यूज ॲज अ ॲडझेक्टिव्ह आता इम्पॉर्टंट जो आहे ते म्हणजे याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन जे तुम्हाला वन पॉईंट टू अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड त्याच्यावरती जो हा पेज नंबर सिक्स्टीनवरती वरती जे टेबल दिलेला आहे किंवा फाईंड आउट द आय एन जी फॉर्म्स फॉर्म्स आय एन जी फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल क्लासिफाय दे म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल ॲडजेक्टिव्ह म्हणजे वॉक ट्विंकलिंग आईज असे तुम्हाला त्या स्टोरीजमधून शब्द शोधून लिहायचे आहे ते आपल्याला आन्सर दिलेला आहे ट्विंकलिंग आईज मराउडिंग लंगूर मराउडिंग एटैकिंग करना स्लोपिंग रूफ रूफ कैसे है स्लोपिंग आईन जीरो ना कैरिंग आर्म्स एड्जेक्टिव यूज के अशा प्रकार टेन्सेज कंटिन््यूस टेन्स मे यूज के लिए वॉज होल्डिंग तुम्हें पूर्ण वक्य लिख शो पास कंटिन्स क्यों प्रेजेंट कर्यूच वेर विटनेसिंग वेर विटनेसिंग विटनेस आइए जी है वॉज ऊजिंग वॉज ब्रीदिंग वॉज पॉन्ड्रिंग वॉज ट्राइंग सो दीज प्रेज पार्टिसिपल्स यूज इन अ कंटिन्यूस टेन्स हे पार्टिसिपल्स कंटिन्युअस टेन्स म्हणून यूज केलेले आहेत सो हा हे आन्सर तुम्हाला दिलेला आहे आत्ता एक्झाममध्ये प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपटचे ॲड्झेक्टिववरती बरेचसे क्वेश्चन्स आहेत इथे सगळे एक्सप्लेन कर एक्सप्लेन करणं इम्पॉसिबल आहे ते क्वेश्चन्स आणि त्याची ॲन्सरशीट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो ती लिंक आहे इंग्लिश फॉर लर्नर्स डॉट कॉम ती लिंक आहे ती लिंकवरती जा तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे हे जे आता दिलेले पास पार्टिसिपल्सवरती क्वेश्चन शीट म्हणजे सर्व एक्झाम्पल्स आणि त्याचे ॲन्सर्स तिथे अवेलेबल आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हो आणखी तुम्हाला स्टडी मटेरियल हवं असेल तर प्लेस्टोअरवरती इंग्लिश फॉर लर्नर्स हा आपला अँड्रॉइड ॲप हे आहे ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही या प्रकारे स्टडी मटेरियलचा अभ्यास करू शकता तो विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे आवडला असेल तुम्हाला नेक्स्ट टाईम कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता तोपर्यंत तो विश यू गुड डे टेक केअर थँक्यू यू व्हेरी मच